बोला देवा अगं मी आता जंगलातून दमून आलो थकून आलो हो थोडं पाणी बिनी पास हा का आणि थोडी विश्रांती घेऊ दे बरं चालेल आता पाणी बिनी मागवते नारायण नारायण देवा नारायण नमस्कार करतो देवा काय माझी आठवण केली नाही ना बर देवा माझी आठवण काढण्याचं कारण काय मावर एक कामगिरी सोपायची आहे काय देवा मला ही जेजूर नगरी सोडावी लागेल त्यासाठी काहीतरी नियुक्ती करावी लागेल पण देवा का असं का माझा एक भक्त आहे तर त्याला भेट देण्यासाठी जेजूर नगरी सोडावी लागेल असं काय माझ्याकडे काम काय तुम्हाला त्यासाठी एवढं काम करणार नाही माझा देवी हो बोला मला थोडं तुमच्याशी बोलायचंय माझ्याशी हो आज का बरं असं एकांत नाही असं म्हणजे सहज बोलायचंय सहज मग बोला ना काय देवा या देवा देवामध्ये काय चाललेलं आहे काय नाही ते तुमच्याकडून मला ऐकायचं होत माझ्याकडून हा मी बी तेच तुम्हाला विचारणार होती की जे आपले देव आहेत ना ते थोडं मला असं विचलित दिसता असं का कसं इथं लागत नाही असं का कसं काय वाटत हा ते सारखं म्हणजे बाहेर शिकारीलाच निघून जाता असं का हो बर मला बी तसंच वाटत पण माळसे आता तुला काही जास्त सांगितलं पण तुमच्याकडं देव वळावा ही तुझी इच्छा आहे बरोबर आहे मग त्याच्यासाठी तुला युक्ती करावं लागेल हो काय युक्ती करावं लागेल त्याच्यासाठी तुम्हाला सारीपाटाचा डाव खेळावा लागेल सारीपाटाचा हो ते देव जर तुम्ही जिंकला तर देव तुमच्याकडे राहतील पण आम्ही खेळतो हे तर काय वेगळं खेळायचं पैज लावून खेळायची तर देव तुझ्याकडे राहतील नाही तर तुला वाटत तस आहे हो बर मग आता देव आल्यावर ना आणि तुझ्यापेक्षा एकदम सुंदर तुला एक काम करावं लागेल देवा हा काय झालं मला तुम्ही बरं जा आता तुम्ही बरं माझ्या गैरहजेरीमध्ये इथं कोणी आलं होतं का नाही इथं कोणीच नाही आलं तसं कोणी नाही आलं ना हो नाही कोणी नाही आलं माझं नीट आठव कोणी आलं असेल हो फक्त ते आपले नारद मुनी ना आता बऱ्याच दिवसांनी त्यांनी चक्कर मारली तेच आले होते फक्त बरोबर मग यांचा काही निरोप हा निरोप काय नाही असंच म्हणाले की तुम्ही तर सारीपाटाचा खेळ खेळतच असता हो पण ह्यावेळी तुम्हाला वेगळा खेळ खेळायचा आहे फण लावून खेळायचा आहे फण लावून हो म्हणजे कसं काय म्हणजे त्याच्यात काहीतरी हार जितीचा डाव असेल असं ना हो हो तेच ते अगं माळसाहेब आपण तर नेहमी खेळत असतो पण आजपर्यंत आपण फण लावून खेळलो नाही तर चालत यावेळेस फण लावून सुद्धा खेळून पाहू हो चालेल 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 ना हो चालेल मग हा पण सारीपाट कुठे ठेवायचा तर आपले या जेजूर गडाच्या बाजूला जो कडे पाठार आहे तर तिथं पूर्ण जेजूरवासियांना बोलून घेऊ आणि त्यांच्या समक्ष हा पण लावून आपण खेळू हो देवा पण आपण आपले आपले इथे खेळलं असताना इकडे एवढ्या लोकांसमोर काय खेळण्याची गरज आहे अगं मासा हा पूर्ण देवाधिकांचा खेळ आहे आणि पण सारीपाट आहे त्यामुळे सगळे जेजूरवासी याला आणि सगळे देवता याला साक्षी राहतील त्या पद्धतीने आपण खेळू हो चालेल देवा नेहमी तरी मी तर याच्या तर जिंकतच असते तुम्ही केव्हाही हरता पण यावेळी बघ कदाचित तू हरून जाशील नाही नाही मला पूर्ण विश्वास आहे की मी जिंकेल याच्यामध्ये असं ना हो हो मग बोलायचं ना सगळ्यांना हो हो बोलून घ्या चालेल 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 देव खेळ
बोला देवा। आता आपण या साहेब पाटाच्या खेळाला तयार झालो हो हो, पण आपल्या ठरल्याप्रमाणे आपण पण लावून खेळणार आहोत नाही का? हो हो, पण लावून खेळणार आहे। हा खेळ या पूर्ण देवतांच्या साक्षीने, जेजूरगडाच्या रहिवाशांच्या साक्षीने आणि त्याला साक्षी राहील नंदीश्वराशी, चालेल ना? हो चालेल। तर मग पहिला पोन कोण सांगेल? मी सांगू का तू तू सांगते? हो तुम्ही सांगा देवा। बरं मी सांगू का? हो हो सांगा। तर मग माझा आहे, मी असा पण लावतो की जर या खेळामध्ये तू जिंकलीस तर मी या जेजूरगडाचं पूर्ण जे साम्राज्य आहे आणि माझे जे सिंहासन आहे तसंच माझं शिवतत्व आहे तर मी सगळं तुला देऊन टाकेल। मी या खेळात हारलो तर हो देवा, आणि मी पण तुम्हाला सांगते जिंकले तर मी तुम्हाला माझ्यापेक्षा सुंदर स्त्रीशी तुमचं लग्न लावून देईन। असं का? विचार कर बघ का। हो हो खेळ चालू करायचा मग। जर मी या खेळात
हरलो आणि तू जिंकलीस तर मी या जेजूरगडचं साम्राज्य सोडेल आणि तुझ्या हवाले करेल. त्याप्रमाणे मला हा जेजूरगड सोडावं लागेल मला सर. अहो देवा, पण तुम्ही जेजूरगड सोडून आणि जाणार कुठं आणि मी इथं या गडावरती एकटी काय करेल? अगं माळसा, तू सुद्धा हे राज्य चालवण्यासाठी समर्थ आहेस. माझ्यानंतर तुला हे राज्य चालवावं लागेल. अहो देवा, तुम्ही मला याच्यामध्ये फसून घेतलं. नाही फुकटच ते जनता माझ्या बोलण्यावर हसत नव्हती. अगं माळसा, येत आहे प्रधान जे आहेत नारद मुनी आहेत सगळं तुला सहकार्य करतील. ते सुखाने राज्य चालव आणि मला एक गड सोडून जाऊ दे. अहो देवा, पण तुम्ही हा गड सोडून जाणार तरी कुठं? अगं माळसा, मी जंगलात फिरणार आहे. सगळीकडे राणीवणी फिरणारा देव आहे. मी कुठे जाईन? हे 12 वर्ष मी बाहेर काढेल. तू माझी काळजी करू नको. अहो देवा, तुम्ही या राजगादीवर बसणारे आणि आज तुम्ही जंगलामध्ये फिरणार असं कसं?
तिकडे केव्हाची वाट पाहत असेल रजा घेतो त्याचं प्रतीक स्वरूप काय आता ती जीवने अशी झाड मारी येत कठीण करी तो साई नि Yeah.
होती खाई होती खाई ना पड़ी गया ना थी
धरते टाच आता सगळ्या मेंढ्या ना काही नाही आहे कातळा वळत कधी दिला कडक वर आता मला शाबासकी मिळेल संध्याकाळ काय वरून ते काम सांगितलं ना करायला सगळ्या मेंढ्या वळत कर दिया कडक वर आता बा कर मी काय येत नाही ना कशी जाणी राहील ना तुझं कवी इकडं आहे माधुभाऊ बस ना तो बस नको प्रा कर बस ना वाडावर लवकर लवकर तू बाकी आता काम वर राहस नको तू पायकरी दे खंडी मेंढी आहे सोपी नाही पैसा काय हो मग आहे दोस घायला चावलं दादा काय खरा नाही करेल तू आम्हाला फक्त मेंढ्याची चाकरी पाहिजे एवढा जाम ना पण अशा बर बर
वैजा म्हणून आणल्या
आता पुढली तयारी करी काय बाबा तयारी आता काय माझा गाडा बनवी घेऊ का मग काय आता तारीख लोक इज भाऊ अरे भाऊ मांडवला गाडा र एवढा पाच गाडा अरे सात एक तर खरा बालू ना लगन माझी सात गाडा ना ठीक सांगू मी हा इलागा मांडव मग अशा करू भाऊ आवश्या नवशा कंजार की भाऊ कोया कनी आय करी ठेव टोकऱ्या टाकऱ्या होय त्या गव्हाणे बाया सापान पाडाण्या ना चार पाच बाया घेऊ तो हा इंदू बाया बाया मानी खंडू ना लग आय मी मानी मांडवला सारा नाही बायला छानी दे आणि आई इला बाई इला इला बी कमल बाई जा तयारी लागत बसा टाकायला पाहिजे राहुल ला
साला बाय साला इंदू बाय उठाओ उठाओ सुमन बाय उठाओ आजे साला साला उठो बाय साला 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 सुमन बाय सालवा ना पानी पोर के छकास Oh,
कोशिश करेन तू जाता आता ना तेरा सांगेलन मैं प्रोग्रामन जा आरा मदद कर रहा मदद कर रहा आओ गणपती बांधा काय करत भाऊ तुम्हाला मान द्या तुम्हाला गावच तशी या काम लो द्या बर आता कधी तू बाई होते बस आम्ही बोला भाऊ
काय रे बाबा जरा पियो द्या बाबा वाला थकी Thank you.
Thank you.
देवाचं आहे पहिले हो तुम्ही बांधू नका
मी अजिबात तिचा स्वीकार करणार नाही. का स्वीकार करणार नाही? तशी आली का मी मागली नाही. कोणाला विचारून त्यांच्याशी लग्न केलं? कोणाला विचारी करा तू? ते देव आले होते माझ्याकडे. इकडे कोण आहे? त्याची बाई आहे का नाही? तुम्ही लगेच एक काम करा, तुम्ही दोन्ही अजिबात भांडू नाडू नका. माणसा तुझा या गडावर अधिकार आहे, तर तू या गडावर राह. बाणाय तू आजपासून आपल्या जो पायरीला माल आहे त्या मालामध्ये तू राह. चालेल ना? हो तुम्ही सांगशील तर चालेल. हो चालेल ना? चालेल. जेव्हा आपण मी सांगून देते तिला वरती येण्याचा अधिकार नाही. बर बर चालेल. माणसं तू पण मान्य करून घे. हो पहिल्या पायरीच्या मालामध्ये राह आणि तू गडावर राज्य कर. चालेल ना? हो हो चालेल. सौती सौतीचा बांधा देव आम्हाला आज्ञा द्यावी आणि आम्ही तुमची रजा घेतो.